I eat pizza. H-I-V-G. I eat pizza. हे सेंटेंस घेऊ. आता मी काय केलंय, मी ईटच्या ऐवजी ईटचा पास्ट टेन्स घेतलाय. हा पास्ट फॉर्म आहे. आता आपल्याला पास्ट फॉर्म ज्यावेळेस येतो त्यावेळेस दोन हेल्पिंग वर्ब पॅसिव्ह वॉइस मध्ये घेता येतात. एक आहे वॉज आणि दुसरं आहे वेअर. हे दोन ज्यावेळेस आपल्याला घ्यायचे त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पिझ्झा सुरुवातीला घेऊ. त्यानंतर हेल्पिंग वर पिझ्झासाठी वॉज, कारण पिझ्झा सिंग्युलर आहे. जर पिझ्झाज असतं तर आपण वेअर घेतलं असतं. त्यानंतर ऍज इट इज आपण याचं पास्ट पार्टिसिपल ईटन आणि पुन्हा जसेच तसं बाय मी. याच्यामध्ये बदल झाला नाही, याच्यामध्ये बदल झाला नाही आणि याच्यामध्ये सुद्धा झाला. बदल कुठं झाला? हेल्पिंग वर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जरा पॅसिव्ह वॉइस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये करेक्ट हेल्पिंग वर्बचा वापर करता आला पाहिजे. दुसरी कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला लक्षात ठेवायची, त्याच्यामध्ये आपण आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला एस व्ही आणि ओ हे कन्स्ट्रक्शन नीट लक्षात आलं पाहिजे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एस म्हणजे सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे, व्ही म्हणजे वर्ब ओळखता आलं पाहिजे आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे. हे जर तीन ओळखता आले नाही तर आपल्याला आपलं सेंटेन्स करेक्ट करता येत नाही. आता एक थोडस आपण सोपं परंतु जास्त माय ब्रदर अँड सिस्टर एट पिझ्झा असं वाक्य लिहिले. मग याच्या वाक्यामध्ये काय होतं? सब्जेक्ट आय होतं किंवा आपण वी घेऊ शकतो, दे घेऊ शकतो. परंतु आता काय झालं? सिंगल वर्ड हा सब्जेक्ट नाही, त्याच्यामध्ये माय ब्रदर अँड सिस्टर. आता यावेळेस काय झालं? चार वर्ड्स एकत्र आले आणि चार वर्ड ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ह्याचा एक सब्जेक्ट तयार होतो. हा आपला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे कोण म्हणतो आपण? डुअर ऑफ द ऍक्शन. हा डुअर ऑफ द ऍक्शन म्हणजे जो ऍक्शन करतो, दॅट इज डुअर ऑफ द ऍक्शन. व्हॉट इज द ऍक्शन? ऍक्शन इज एट. अँड ऑन व्हॉट दॅट ऍक्शन इज परफॉर्म? इट इज परफॉर्म ऑन द पिझ्झा. सो अवर ऑब्जेक्ट इज पिझ्झा. हु इज द डुअर ऑफ द ऍक्शन? माय ब्रदर अँड सिस्टर. अँड व्हॉट दे हॅव डन द ऍक्शन? दॅट इज एट. सो नाव विल सी दिस सेंटेन्स. हे सेंटेन्स आपण बघू. माय ब्रदर अँड सिस्टर एट पिझ्झा. पुन्हा तसंच पिझ्झा. शेवटला आपण माय बाय त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहू. बाय माय ब्रदर अँड सिस्टर अशा पद्धतीने आपण लिहिलं. हे ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या आपण करू. अजून कुठली गोष्ट कॉमन आहे? ती म्हणजे ईटन. पास्ट पार्टिसिपल आपल्याला माहिती आहे. आता राहिलं हेल्पिंग वर्ब. आपण जर बघितलं तर आपल्या वाक्यामध्ये एट हा वर्ड होता, म्हणजे याचा अर्थ आपल्याला वॉज किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. जे कशामुळं? की वर्ब जे आहे आपलं पास्ट फॉर्म मध्ये, त्याच्यामुळे आपले हेल्पिंग वर्ब सुद्धा पास्ट फॉर्म मध्ये लागतात. त्याच्यामुळे आपल्याला पिझ्झासाठी मगाशी आपण घेतलेलं वॉज, म्हणजे काय वाक्य झालं? पिझ्झा वॉज रिटन बाय माय ब्रदर अँड वॉइस. ट्रान्सफॉर्मेशन हे पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करायचं? याच्यामध्ये आतापर्यंत आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये जर ऍक्शन असेल तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते बघितलं. त्याच्यासाठी आपण एम इज आर हे हेल्पिंग वर्ब वापरले आणि पास्ट टेन्स साठी आपण वॉज वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरले. आता आपल्याला या पुढच्या टेन्स साठी कुठल्या प्रकारचे चेंजेस आपण करतो ते आपल्याला बघायचे. आपल्याला माहिती आहे की टेन्स आपण प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर
अशा तीन प्रकारच्या टेन्सेस मध्ये आपण एखादं वाक्य पाहतो. प्रेझेंट असेल तर आपण एम इज आर घेतो, पास्ट असेल तर वॉज वेअर घेतो, आणि फ्युचर असेल तर विल शल घेतो. जर प्रेझेंट मध्ये आपला ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करायचं असेल त्याच्यानंतर आपण पास्ट पार्टिसिपल घेतो. इथंही तसंच, इथं मात्र आपल्याला ज्यावेळेस पास्ट पार्टिसिपल घ्यायचंय त्यावेळेस त्याच्या अगोदर आपल्याला बी आधी घ्यावं लागेल आणि मग आपलं पास्ट पार्टिसिपल आपल्याला घ्यावं लागेल. हा चेंज नीट लक्षात ठेवा की आपल्याला त्यावेळेस विल किंवा शल वापरायचे वाक्यामध्ये आहे वापरायचे, आणि त्यावेळेस आपल्याला बी प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच विल बी आणि पास्ट पार्टिसिपल असं वाक्य आपल्याला करावं लागेल. एक एक्झाम्पल आपण बघू. विल मेक हिम प्रेसिडेंट हे वाक्य आपलं, द पीपल विल मेक हिम प्रेसिडेंट. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपलं हे फ्युचर टेन्स मधलं, फ्युचर फॉर्म मधलं हेल्पिंग वर्ब आहे, हे आपलं मेन वर्ब आहे, आणि हे आपलं ऑब्जेक्ट आहे. आपल्याला माहित असेल आय बरोबर मी, तसंच ही बरोबर हिम, तसंच उलट पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण वाक्य करून बघू. बी मेड प्रेसिडेंट बाय द पीपल. आपण नीट जर बघितलं अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे वाक्य करू शकतो. आपल्याला याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल बघायचंय. या व्हिडिओद्वारे आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस कसं करायचं याचा निश्चित धडा लेसन मिळेल, ज्याच्यामुळे आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस आपण अजून एक रिव्हिजन म्हणून पास्ट टेन्स करू. द किंग गेव हिम रिवॉर्ड. आता ह्या वाक्यामध्ये आपण थोडासा एक चेंज केलेला आहे, तुम्हाला तो चेंज लक्षात येतो का बघा. आपलं हे सब्जेक्ट आहे, इज द डुअर ऑफ द ऍक्शन, डुअर ऑफ द ऍक्शन, दिस इज द ऍक्शन. आता इथं आपल्याला दोन ऑब्जेक्ट इथं भेटतात, एक ऑब्जेक्ट वन आणि एक ऑब्जेक्ट टू. या दोन्ही ऑब्जेक्टचा वापर करून आपण वाक्य तयार करू शकतो दोन वेगवेगळ्या प्रकारचे. सुरुवातीला आपण हिम हे ऑब्जेक्ट घेऊ. ही इथं पास्ट टेन्स असल्यामुळं वॉज, पास्ट पार्टिसिपल गिव्हन, ही वॉज गिव्हन, रिवॉर्ड बाय द किंग. अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्ट एक वापरून वाक्य तयार करू शकतो. तसंच आपल्याला दुसरं ऑब्जेक्ट म्हणजे रिवॉर्ड हे ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी घेऊन आपण वाक्य तयार करू शकतो. रिवॉर्ड हेल्पिंग वर्ब पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज, पास्ट पार्टिसिपल गिव्हन, नाव दिस रिवॉर्ड इज गिव्हन टू हिम बाय द किंग. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सुद्धा वाक्य करता येत. वाक्य पुन्हा एकदा समजून घेऊ आपण नीट. तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस शिकवतोय. द किंग गिव हिम रिवॉर्ड, इथं जर बघितलं द डुअर ऑफ द ऍक्शन इज किंग, ऍक्शन इज गिव, अँड टू ऑब्जेक्ट्स आर देअर, हिम आणि रिवॉर्ड. यामधलं आपण पहिलं जे वाक्य बघितलं होतं ते होतं ही वॉज गिव्हन रिवॉर्ड बाय द किंग, बरोबर. आणि दुसरं वाक्य आपण काय बघितलं, रिवॉर्ड वॉज गिव्हन टू हिम, आपण काय म्हणलं टू हिम बाय द किंग.
ह्या पद्धतीचंही वाक्य आपल्याला जर परीक्षेत आलं तर आपल्याला करता आलं पाहिजे. कुठल्याही एका ऑब्जेक्टला घेऊन आपण वाक्य करू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण याचे मार्क सुद्धा मिळवू शकतो. जसं आपण विल चा वापर करून एक वाक्य लिहिलं होतं तसंच आपण शुड चा वापर करू. आता विल, शुड, कॅन, कुड, मे, माइट हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत आपण यांना मॉडल ऑक्झिलरीज म्हणतो. मॉडल ऑक्झिलरीज व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तो लिहून पण घेऊ शकता. त्याला आपण मॉडल ऑक्झिलरीज म्हणतो. आणि या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीजच्या नंतर आपल्याला बी वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं पास्ट पार्टिसिपल घेणं आवश्यक आहे. बरोबर. आता आपल्याला शुडचं वाक्य करायचं. शुड वापरून आपण वाक्य करू आणि मग तुमच्या लक्ष येतील कॅन वापरून करू, कुड वापरून करू, कुठलंही मॉडल ऑक्झिलरी घेऊन आपण वाक्य करू शकतो. आता आपण शुड वापरून वाक्य करू. इथं मी त्याच्या अगोदर एक सब्जेक्ट लिहितो वन शुड. तर वन शुड व्हॉट? वन शुड कीप व्हॉट वन्स प्रॉमिस. याच्यापेक्षा सोपं आपण जर ऑब्जेक्ट सोपं पद्धतीने आपण घेऊ इट. वन शुड कीप इट. अतिशय सोप सब्जेक्ट वर्ब ऍक्शन ऑब्जेक्ट. इट्स व्हेरी इझी. जसं आपल्याला माहिती आहे आपल्याला हे सुरुवातीला घ्यायचं इट ऑब्जेक्ट आपलं, त्याच्यानंतर शुड. आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय की हे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळे आपल्याला ह्याच्यानंतर बी घ्यायचंय. पास्ट पार्टिसिपल केप्ट. तुम्हाला वर्बचे पास्ट पार्टिसिपल माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. वर्बचे जर पास्ट पार्टिसिपल तुम्हाला माहीत नसतील तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करेक्ट करता येणार नाही. बरोबर. कुठलंही पास्ट पार्टिसिपल करताना जनरली ईडी, ईएन किंवा एखादा वेगळाच फॉर्म सुद्धा होऊ शकतो. जनरली जे आपल्या परिचयाचे हेल्पिंग वर्ब्स आहेत, सॉरी वर्ब आहेत, त्या वर्बचं पास्ट पार्टिसिपलचा अभ्यास तुम्ही अवश्य करा म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सोपं जाईल. आपण वाक्याकडे येऊ. इट शुड बी केप्ट बाय वन. अतिशय सोप्या पद्धतीनं. आता मी या शुडच्या ऐवजी कॅन घेतो. बदल काहीच नाहीये. वन कॅन कीप इट. मी इथं फक्त काय बदल करणार? कॅन बी. इथं मी कुड घेतो. इथे तसंच कुड घेतलं. इट कुड बी केप्ट बाय वन. म्हणजे चेंजेस आपण जर मॉडल ऑब्झर्वेशन मध्ये जरी केले तरीही आपल्याला बी हे घेणं कंपल्सरी आहे. आता एक सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स वाक्य बघू. आय नो हर. अतिशय सोपं. तीन वर्ड ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आय नो हर. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण सरळ एरो टाकून आपला जो फॉर्म्युला आहे आपण एरो टाकून सुद्धा हे करू शकतो. हर म्हणजे शी. जसं मगाशी आपण हिम म्हणजे ही पाहिलं होतं. म्हणजे याचा अर्थ की चेंजेस कसे करायचे. आणि आय बरोबर बाय मी आपण हा चेंज बघितलेला आहे. पास्ट टेन्स नाहीये आय प्रेझेंट टेन्स म्हणून आपल्याला इज घेणं आवश्यक आहे. याचं पास्ट पार्टिसिपल नोन आपण काय लावलंय एन. एन लावून याचं पास्ट पार्टिसिपल झालं शी इज नोन बाय मी. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्ह जो पॅसिव्ह व्हॉइस करता येतो आणि हीच पद्धत आपण एक्झाम मध्ये जर वापरली तर आपल्याला सुद्धा हे अतिशय सोप्या पद्धत. आपण पुढचं काही वाक्य एक्झाम्पल्स बघू त्याचं उत्तर आपण इथं सोडवून बघणार आहोत. रोट दिस नॉवेल. नाव इथं आपण बघितलं तुम्हाला हे सोडवायचं वाक्य. पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय की आपण काही बॉक्सेस करू. बघू आपण
आपले बॉक्सेस ऍक्युरेट आहेत का ते आपण बघू आधी की धिस नॉवेल हे झालं आपलं सब्जेक्ट आपल्या वाक्याच धिस नॉवेल एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं इथं आपल्याला वॉज घ्यावं लागेल याचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल रिटन धिस नॉवेल वॉज रिटन थोडस क्लीन करून घेऊ आपण मी तुम्हाला अजून क्लिअर दिसेल धिस नॉवेल वॉज रिटन बाय प्रेमचंद ठीक आहे काही एक्झाम्पल्स आता तुम्हाला सोडवण्यासाठी मी देतो इथं ते तुम्ही अवश्य व्हिडिओ पॉज करून लिहा आणि सोडवा पहिलं वाक्य वी ऍडमायर द ब्रेव आय बॉट द बेबी डॉल ही केप्ट माय प्रॉमिस मी जे तुम्हाला वाक्य देतोय हे तीन प्रकारची देणार आहे एक तर प्रेझेंट टेन्स मधलं असेल पास्ट टेन्स मधलं असेल किंवा एखादं मॉड्यूल ऑक्झिलरी किंवा फ्युचर टेन्स मधलं असेल आय ओपन द डोर हे चार एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा आणि याची उत्तरं नीट तपासून घ्या थोडस का पुढे जाऊया आपण व्हॉइस ज्यावेळेस आपण एखादा करतो त्यावेळेस आपल्याला जसं प्रेझेंट टेन्स आपण बघितला आणि पास्ट टेन्स आणि फ्युचर त्याचप्रमाणे आपल्याला याच प्रेझेंट मध्ये हॅव हॅज आणि हॅड वापरून आपल्याला परफेक्ट टेन्सेस सुद्धा करता येतात परफेक्ट टेन्सेस आणि ज्यावेळेस आपण एखादे परफेक्ट टेन्स असलेलं वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळेस आपल्याला या परफेक्ट टेन्सच्या हेल्पिंग वर्कच्या नंतर जसं आपण तुम्हाला आठवत असेल मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर आपण बी वापरलं होतं तसं आपल्याला इथं बीन वापरायचं म्हणजेच आता आपण एक वाक्य घेऊ आय हॅव केप्ट इट मग असंच वाक्य फक्त आपण हॅव वापरून करतो मी आता पुन्हा पहिल्यापासून सांगेल इट आता थोडस लक्षात घेण्यासारखं जसं प्रेझेंट टेन्स असेल तर आपण एम इज आर घेत होतो पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर घेत होतो आणि फ्युचर मध्ये किंवा मॉड्यूल ऑक्झिलरीज मध्ये ऍज इट इज आपण मॉड्यूल ऑक्झिलरीज वापरत होतो इथं तसं करायचं नाहीये इथं आपल्याला लक्षात असलं पाहिजे आय वी यू दे यांच्यानंतर आपण हॅव वापरतो ही शी इट या प्रोनाउन्सच्या नंतर आपल्याला हॅज वापरायचंय आणि या सगळ्यांच्या नंतर आपण हॅड वापरू शकतो हा भाग लक्षात आला तुमच्या जर आला असेल तर मला सांगा की इट इथं दिलेलं इट इटच्या नंतर काय येतं मग हॅज जरी दिलेल्या वाक्यामध्ये हॅव असलं तरीही इटच्या नंतर आपल्याला काय घ्यायचंय हॅज घ्यायचंय इट हॅज जसं मगाशी सांगितलं की हॅव हॅज हॅड यांच्या नंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला बीन घ्यायचंय त्याच्यामुळे इट हॅज बीन केप्ट आपलं पास्ट पार्टिसिपल बाय मी अशा पद्धतीनं आपण पॅसिव्ह व्हॉइस हॅव हॅज हॅडचा करू शकतो त्याच्यामध्ये जरी काही असेल इथं आता दुसरं वाक्य करू ही हॅज प्लेड कॅरम असं वाक्य घेतलं आता ह्या वाक्यामध्ये एक फायदा असा की दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला पास्ट पार्टिसिपल हे अगोदरच दिलेलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा विचार करण्याची गरज पडत नाही की दिलेल्या वर्कचं पास्ट पार्टिसिपल काय आहे तसं आपण ह्याचं उत्तर बघू कॅरम हॅज आता कॅरम हे काय त्याला प्रोनाउन काय वापरू शकतो आपण इट त्याच्यामुळे हॅजला हॅजच आपण घेतलं जर ह्या ठिकाणी प्ल्युरल प्रोनाउन आलं असतं वी यू दे पैकी तर आपण इथं तसं हॅव घेतलं असतं has been played by him लक्षात आलं he has played carom carom has been played by him जसं प्रेझेंट परफेक्ट बघितलं आपण
तसंच पास्ट परफेक्ट आहे, काही चेंजेस नाही आहेत, ते मी काही एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही. हॅव हॅज सारखंच हॅड आहे. फक्त एक लक्षात घ्या की जर दिलेल्या वाक्यात तुम्हाला हॅड असेल तर तुमच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा हॅडच घ्यायचंय. याच्यामध्ये तुम्हाला हॅडचं हॅज किंवा हॅव करायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण हॅडचं आपल्याला हॅडच ठेवायचं, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. कुठल्याही प्रोनाऊनला आपल्याला हॅडच वापरायचंय. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर हॅड असेल पास्ट परफेक्ट मध्ये तर तिथेही तसंच वापरायचं. आता थोडस आपण एक काही कंटिन्युअस टेन्सचं एखादं वाक्य बघू. आता आय एम प्लेइंग हॉकी, वाक्य आय एम प्लेइंग हॉकी इट्स नॅशनल गेम ऑफ इंडिया. आय एम प्लेइंग हॉकी, इथं आता तुम्ही जर बघितलं तर आय एन जी आपण ऍड केलेलं आहे आपल्या व्हर्बला, मेन व्हर्बला. इथं आपण हेल्पिंग व्हर्ब सुद्धा वापरलेलं आहे आणि आता आपल्याला याच पॅसिव्हाइज करायचं आहे. म्हणून मी हॉकी हे सुरुवातीला घेतलं, सब्जेक्टच्या जागी घेतलं. आता हॉकी साठी मला एम वापरून जमणार नाही, मला इज वापरावं लागेल. म्हणजे हॉकी इज, जसं आपण मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर काय वापरलं होतं, बी बरोबर. त्याच्यानंतर हॅव हॅज हॅडच्या नंतर काय वापरलं होतं, बीन. आणि आता आपल्याला ज्यावेळेस आय एन जी येतं त्यावेळेस वापरायचं आहे बीइंग. हा भाग नीट लक्षात ठेवा. हे आपण एक पुन्हा शेवटला एक टेबल बघू आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला काही शॉर्टकट्स मिळतील, ते शॉर्टकट सुद्धा तुम्ही वापरू शकता. हॉकी इज बीइंग, याचा आपल्याला आता आय एन जीचा फॉर्म प्लेईंगचा पास्ट पार्टिसिपल नाही तर आपल्याला या प्लेचं पास्ट पार्टिसिपल माहिती असलं पाहिजे, ते आहे प्लेड. नाहीतर तुम्ही काय कराल, प्लेईंगला डायरेक्ट ईडी लावाल तर त्यावेळेस वाक्य चुकू शकतं. प्ले मेन वर्ब जे आहे ते मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल करायचंय. हॉकी इज बीइंग प्लेड बाय मी. अशा पद्धतीनं तुमचं हे कंटिन्युअसचं वाक्य होतं. आता याच्याऐवजी मी इथं फक्त वॉज घेतलं तर इथं सुद्धा या हॉकीसाठी वॉजच लागेल, बाकी चेंजेस काहीच नाही. म्हणजे आय वॉज प्लेईंग हॉकी, हॉकी वॉज बीइंग प्लेड बाय मी. इथं तसंच इथं जर प्ल्युरल फॉर्म मध्ये जर सब्जेक्ट असेल आपला तर इथं हेल्पिंग वर्ब सुद्धा प्ल्युरल म्हणजेच कोणतं येईल, वेअर. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं जर जास्त संख्येचं प्ल्युरल फॉर्म जर असेल तर आपल्याला इथं वेअर घ्यावं लागेल. जसं आपण आताच विचारलं की आपल्याला आता काही टेबल्स बघायचे ज्याच्यामधून आपल्याला थोडस व्हॉइसचा अभ्यास करणं अजून सोपं जाईल. चेंज इन प्रोनाउन्स, प्रोनाउन्सचे काय चेंजेस आहेत त्याचा एक टेबल आहे, आपण तो टेबल बघू. या ठिकाणी आपण प्रोनाउन्स लिहू आणि या ठिकाणी होणारा चेंज, हा जो चेंज आहे हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. ज्यावेळेस आपण बाय नंतर आपलं प्रोनाउन वापरतो त्यावेळेस आपल्याला हा चेंज आहे. आय असेल तर आपल्याला चेंज करायचंय बाय मी. मी आता बाय प्रत्येक वेळेस लिहिणार नाही. ही असेल तर हिम, शी असेल तर हर, वी असेल तर अस, दे असेल तर देम. या पद्धतीनं आपण करू शकतो. यू असेल तर यू, तो चेंज काहीच त्याच्यामध्ये चेंज नाही आहे. ठीक आहे, हा एक टेबल आहे. याच्या पुढचा टेबल आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जसं आपण सांगितलं होतं की टेन्स प्रमाणे हेल्पिंग वर्ब. म्हणजे जर टेन्स असेल तर हेल्पिंग वर्ब आणि बिफोर हेल्पिंग वर्ब काही येतं ते सुद्धा आपल्याला बघायचंय, बिफोर हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, आता बघू आपण. प्रेझेंट टेन्स आहे, त्यावेळेस आपल्याला कोणते हेल्पिंग वर्ब वापरायचे, एम इज आर. याच्या बिफोर काही येतं का, नाही. त्याच्यानंतर इथं सॉरी आफ्टर आपण म्हणायला पाहिजे. आता प्रेझेंट मध्ये जर कंटिन्युअस असेल, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर एम इज आर येणारच आहे, पण यांच्यानंतर काय येणार, बीइंग. लक्षात आहे ना. त्याच्यानंतर
पास्ट असेल तर वॉज आणि वेअर, पुन्हा पास्ट कंटिन्युअस असेल तर तेच वॉज वेअर आणि बिंग, लक्षात आहे. त्याच्यानंतर आपले परफेक्ट आहे टेन्सेस, हॅव हॅज आणि हॅड, यांच्यानंतर काय येणार बीन. आपलं फ्युचर टेन्स आहे किंवा मोडल ऑक्झिलरीज आहे, बरोबर. यांच्यामध्ये काय येऊ शकतात आपण बघितलं लिस्ट, विल, शल, कॅन, कुड, मे, माइट, हे सगळे मोडल ऑक्झिलरीज. यांच्यानंतर काय वापरायचं आपल्याला बी वापरायचे, बरोबर. तर हे सुद्धा चेंजेस तुम्ही नीट नंतर लिहून घ्या आणि ह्यांचा वापर हा चार्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कुठलंही व्हॉइसचं वाक्य सहज पद्धतीनं करू शकता.